गोवा राज्यातून अवैधरित्या मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ताब्यात घेतला पुणे बेंगलोर महामार्गावरील किणीजवळ ही कारवाई केली या कंटेनरमध्ये पस्तीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचं मद्य सापडलं तर मद्य तस्करी करणाऱ्या दिनेश कुमार या तीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली तसंच अकरा लाखाचं वाहन देखील जप्त करण्यात आलं गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशा तस्करांवर गेल्या काही वर्षापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांकडून वारंवार कारवाई केली जाते मात्र तरीही मद्याची तस्करी सुरूच आहे राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकानं राष्ट्रीय महामार्गावर गस्त ठेवली होती या पथकानं किणी गावाजवळ एक कंटेनर संशयावरून अडवला त्या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये नऊ हजार चारशे ऐंशी मद्याच्या बाटल्या आढळल्या भरारी पथकातील निरीक्षक एस जे डेरे दुय्यम निरीक्षक आर जी यवलुजे एस एस गोंदकर कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे विलास पवार अमोल यादव दीपक कापसे योगेश शेलार यांनी राजस्थानातील बाडमेर इथल्या दिनेश कुमार या कंटेनर चालकाला ताब्यात घेतलंय शिवाय पस्तीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीचं मद्य आणि अकरा लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आलाय